अहमदनगर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, यावरती प्रतिबंध घालण्यासाठी मनपा प्रशासन कमी पडतंय, त्यामुळे शहरामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा ठराव नुकत्या झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त, पोलीस प्रशासन आणि नगरसेवकांची ही बैठक संपन्न झाली आहे. अहमदनगर शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव चांगलाच वाढत चाललाय, तो रोखण्यासाठी मनपा प्रशासन असमर्थ ठरतंय. शहरामध्ये कोरोनाचा आकडा वाढत चाललाय, त्यामुळे महापालिका आयुक्त, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका नगरसेवकांची नुकतीच बैठक झाली, त्यामुळे शहरामध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेणं याचा ठराव करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपली भूमिका पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केली आहे. शहर 75% बंद आहे, कंटेनमेंट झोन आणि बफर झोन लागू करताना त्यांची नियमावली काय आहे, ते किती दिवसांसाठी आहे याची माहिती नागरिकांना होणं गरजेचं आहे. महापालिका प्रशासनाकडनं त्या तुलनेमध्ये उपाययोजना केल्या जात नाहीयेत आणि महापालिका कर्मचारी कुठेही दिसून येत नसले तरी कंटेनमेंट झोनमध्ये फक्त महापालिका प्रशासनाकडनं त्या तुलनेमध्ये कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीयेत, असं पत्रकार परिषदेमध्ये उपनेते अनिल राठोड यांनी म्हटलंय. यावेळी उपनेते अनिल राठोड, दिलीप सातपुते, बाळासाहेब बोराटे यांच्यासह पदाधिकारी या ठिकाणी हजर होते. तुम्ही ज्या पद्धतीने लॉकडाऊन करायचं म्हणतायत, आता दुसऱ्या शहरामध्ये सुद्धा हा प्रयोग चालू आहे, परंतु त्यांनी काहीतरी नियमावली केली आहे, किती मोठा लॉकडाऊन असलं पाहिजे, बफर झोन कसा असला पाहिजे, कंटेनमेंट झोन तुम्ही जे ठरवता ते कंटेनमेंट झोन प्रमाणशीर असले पाहिजे, प्रमाणबद्ध असले पाहिजे. तसं आज नगर शहर 75% बंदच आहे. लॉकडाऊनमध्ये जनतेचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे, जनतेचा सगळ्याचा सहवास अत्यंत महत्त्वाचा आहे. ही मीटिंग सगळ्या पक्षाच्या नगरसेवकाला घेऊन त्या ठिकाणी केली असती आणि हे सगळ्या व्यापाऱ्याला बोलून घेऊन घेतली असती तर लोकांमध्ये एक वेगळा विषय जातो, त्यांचे जे विषय ते लक्षात येतात आणि म्हणून हा जो विषय चालू आहे तो विषय सगळ्याला बोलून घेतला पाहिजे. तुम्ही प्रस्ताव पाठवा, परंतु नियमावली काय, आत्ता याच्यामध्ये काय सुधारणा करताय, तुम्ही या लॉकडाऊनमध्ये काय करताय, नगरपालिकेची यंत्रणा नगर शहरामध्ये कुठंच दिसत नाही, फक्त एका ठिकाणी दिसती, पत्रे ठोकणे नाही, तिथं पत्रे ठोकतात, परंतु किती लोकांच्या चाचण्या केल्या, किती लोकांच्या पॉझिटिव्ह आल्या, कितीच्या निगेटिव्ह आल्या, किती स्पीड आहे, किती तुम्ही काय काय केलेलं आहे याची माहिती लोकांना सुद्धा माहिती होऊन द्या ना, तर आपण काय करताय. हा विषय लोकांवर थोपवू नका, लोकांचा सुद्धा तुम्ही विचार घेतला पाहिजे. आणि म्हणून कंटेनमेंट झोन असल, बफर झोन असल, याच्या बाबतीत नियमावली हे ते सगळं पाहून करा. हे नगर शहर 4.5-5 लाखाची वस्ती आहे आणि त्याच्यामुळं किती प्रमाणामध्ये असले तर किती केव्हा तुम्ही लॉकडाऊन करता किंवा काय करता हे सांगितलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जे उपाययोजना नगरपालिकेने उपाययोजना काय केल्या आत्तापर्यंत, ते नगर शहरामध्ये शून्य दिसत आहेत. कुठं फवारण्या दिसल्या का तुम्हाला? तुम्ही सुद्धा नगर शहरामध्ये नागरिक आहात, फवारण्या दिसल्या तुम्हाला? काय दिसलं तुम्हाला? काही दिसलं नगरपालिकेने काय उपाययोजना केल्या असं काही दिसलं? असं कुठंच काही. आणि म्हणून जसं लॉकडाऊन करतात तसं तुमच्या यंत्रणेमध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचे सुधार आणणे ही काळाची गरज आहे. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.